नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। महापालिकेचे अधिकारी येऊन कोविडचे रिपोर्ट घेऊन येऊन माझ्या घरी आले। आल्यानंतर मला म्हटले संजय पाटील कोण आहे, तर मी म्हटलं बाहेर आलो, मी म्हटले संजय पाटील मीच आहे। मी म्हटले तुम्ही पॉझिटिव्ह निघालेला आहे आणि तुमच्या घराला असा फलक लावायचा आहे कोविड-19 चा, लावा म्हटलं। मग मी म्हटलं लावा का, तर शासकीय कामात अडथळा करायचा नाही म्हणून मी लावा म्हटलं त्यांना। लावल्यानंतर मी म्हटलं माझा रिपोर्ट दाखवा। लावल्यानंतर रिपोर्ट दाखवा म्हटल्यानंतर महापालिकेचा रिपोर्ट आहे, महापालिकेचा रिपोर्ट आहे म्हटल्यानंतर मग मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, गांधी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर गांधी पोलीस स्टेशनला म्हटलं माझ्यावर अशा असं निष्कर्षाने माझं कुठलं कोविड टेस्ट केलेलं नसून माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट कसा काय आला आणि माझ्या घराला फलक कसा लावला। मी त्यांना अडथळा केला नाही, लावा म्हणल्यावर लावला त्यांनी। मी अडथळा केला असता तर माझ्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला असता त्यांनी। आता का तर गोरगरिबाचं मी बघतोय असं, आता असा अन्याय होईल नको म्हणता मी लावा म्हटलं त्यांना। लावल्यानंतर मग महापालिकेचे अधिकारी सगळी आले, महापालिकेचे अधिकारी आलेत रात्री काल आणि बोर्ड काढाले। मी ते बोर्ड काढून काढायला विरोध केला, पोलीस संरक्षण त्यांनी घेऊन आले ते संगठन येताना। हे असा महापालिका गलतान कारभार, महापालिकेला शासन ही घडलंच पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांना दोषी अधिकारी कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ते सस्पेंड झालीच पाहिजे। माझी आई 105 वर्षाची आई आहे, म्हणजे आई कालपासून काल दुपारपासून अजिबात माझ्या आईनं जेवणाचा कण खाल्ला नाही, माझं पोरगं पॉझिटिव्ह कसं काय झालं म्हणून। माझ्या आईला कमी जास्त काय झालं, तर हे अधिकारी जोखमदार राहतील, या महापालिकेसमोर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। प्रशांत सदामते, राष्ट्र विकास सेना, युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। बेथलनगर येथे राहणारे संजय पाटील यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, ते कोरोना पॉझिटिव्ह नसताना देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्वॅब न दिलेलं, कुठल्याही प्रकारची टेस्ट न करता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्या घरावरती अशा पद्धतीनं कोविड-19 फलक लावलेला आहे। अगोदरच कोरोना महामारीनं लोक त्रस्त आहेत, भयानक भयभीत आहेत आणि अशातच निगेटिव्ह असताना त्यांना कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट देऊन अशा पद्धतीनं त्यांच्या घरावरती फलक लावण्यात आलेला आहे। त्यांच्या घरावरती घरामध्ये एक वयोवृद्ध आई आहे, घरातल्यांच्यावरती मानसिक पूर्णपणे त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे, त्यांनी जेवण पाणी सोडलेलं आहे। कोरोना पॉझिटिव्ह नसताना निगेटिव्ह आले कसे, तर या महापालिकेचे जे कोण अधिकारी दोषी आहेत, आयुक्त असतील, हे सदर ही घटना घडल्यानंतर महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करायला गेले होते, त्यांची तक्रार दाखल न करून घेता त्यांना तिथून पाठवलं। जे कोण दोषी असतील आम्ही राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं कलेक्टरांना एक निवेदन देतोय आणि याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी झाली पाहिजे, जे कोण दोषी यात अधिकारी असतील त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी आम्ही राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं मागणी करतोय। अन्यथा सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं अर्धनग्न मोर्चा काढण्यात येईल।